मित्रांनो तिरंगा या चित्रपटातून गेंडा स्वामी या पात्राने सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी थरथराट एक गाडी बाकी अनाडी धडाकेबाज वंश तिरंगा व्हेंटिलेटर अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात खलनायकी पात्री साकारत कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे दीपक शिर्के यांचा जन्म एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट साली मुंबईतील गिरगाव येथे चिरा बाजार येथे झाला त्यांचे बालपण मजेत गेले मात्र ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले वडिलांच्या निधनानंतर दीपक शिर्के यांचं लहानपण अतिशय हलाकीच्या परिस्थितीत बदलून गेलं त्यांच्या आईने शिक्षिकेची नोकरी करत त्यांचे पालनपोषण केले दीपक शिर्के यांचे मन अभ्यासात न लागता अभिनय क्षेत्राची त्यांना आवड वाटू लागली त्यांनी लहानपणी नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली पुढे त्यांनी हौशी नाटकातून काम करायला सुरुवात केली त्यांना टुरटुर नाटकात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह काम करण्याची आवड निर्माण झाली पुढे या दोघांची मैत्री झाली या मैत्रीच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दीपक शिर्के यांना अनेक चित्रपट व मालिकात काम करण्याची संधी दिली त्यांना अनेक खलनायकाच्या भूमिका मिळायला लागल्या ला। एक शून्य शून्य या मालिकेतून अभिनयाची संधी दीपक शिर्के यांना मिळाली व या संधीचं त्यांनी सोनं केलं पुढे आक्रोश चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाविश्वात पहिलं पाऊल ठेवलं पुढे त्यांनी तिरंगा चित्रपटात गेंडास्वामी अग्निपथमध्ये अण्णा शेट्टी कालिया अशा अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या व या भूमिका कायमत चहा त्यांच्या मनात स्थान करून राहिल्या त्यांनी पांडुया वेब सिरीजमध्येही काम केलं मात्र आज अभिनेते दीपक शिर्के हे बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहेत हे <med> झालं मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते दीपक शिर्के यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल चला जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबाबद्दल मित्रांनो अभिनेते दीपक शिर्के यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांच्या पत्नी गार्गी शिर्के यांनी मोलाची साथ दिली आहे या दोघांना मुलगा सून आणि नातू असं कुटुंब आहे पण त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल बद्दलची फारशी माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली नाही त्यांच्या पत्नी गार्गी फुले या पी एच डी धारक असून सरकारी कर्मचारी आहेत अभिनेते दीपक शिर्के हे आजच्या काळामध्ये आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालताना दिसतात तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मराठी टी टीव्ही या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र